फक्त इमारत बांधकामातच नाही तर रस्त्यांच्या कंत्राटातही मोठा भ्रष्टाचार झाल्याची बाब लेखापरीक्षण अहवालातून उघड झाली आहे. मर्जीतल्या महागड्या कंत्राटदाराला कामाचा ठेका देतानाच प्रस्तावित रकमेपेक्षा तब्बल 8 कोटी रुपये अधिक दिल्याची बाब उघड झाली आहे. रस्त्याच्या कामात कंत्राटदाराची चांदी. एपीएमसीतून जातो भ्रष्टाचाराचा मार्ग. कंत्राटदारावर 8 कोटींची अतिरिक्त उधळण. एपीएमसीतील धान्य आणि मसाला मार्केटमधील रस्त्याचं काँक्रीटीकरण, डांबरीकरण आणि पॅचवर्कच्या कामात कंत्राटदारांना 25.25 रक्कम अदा करण्यात आली आहे. विकास टप्पा क्रमांक 2 सह मार्केट 1 आणि मार्केट 2 तसंच गोडाऊन परिसरातील रस्ते काँक्रीटीकरण करण्याच्या कामाला बाजार समितीनं 2011 मंजुरी दिली. या कामाअंतर्गत मार्केटमध्ये काँक्रीटीकरण, सांडपाणी व्यवस्था आणि फुटपाथ बनवणं या कामासाठी 40.67 कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित करण्यात आला. या कामासाठी 14 जणांच्या निविदा प्राप्त झाल्या. मात्र त्यापैकी युनिटी इन्फ्रा यांची निविदा 34% जास्त होती, त्यांनाच कंत्राट देण्यात आलं. 18 महिन्यांच्या आत काम पूर्ण होणं अपेक्षित असताना 2014-15 बाजार समितीनं कंत्राटदाराला तब्बल 69.49 लाख रुपयांची रक्कम अदा केली आहे. परिणामी कंत्राटदाराला तब्बल 8.19 कोटी अतिरिक्त रक्कम अदा केल्याचा ठपका वैधानिक लेखापरीक्षण अहवालात ठेवण्यात आलाय. रस्ते मार्केट 1 मार्केट 2 मध्ये जे रस्ते बांधण्यात आले त्या रस्त्यांसाठी ह्यांनी 1.25 कोटी खर्च केले, परंतु त्या रस्त्या ते रस्ते एवढे निकृष्ट दर्जाचे केलेत त्यात त्यांनी पैशाचा एवढ्या मोठ्या प्रमाणात अपव्यय केला आहे हे त्या ऑडिटनुसार आम्हाला दिसून आले आहे. आता लेखापरीक्षण अहवालाच्या आधारे कारवाई कधी होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. विकास मिरगणे, साम टीव्ही, नवी मुंबई.